हॅलो फ्रेंड्स, मी आहे पायल आणि रेसलेस सोल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर कोलोनियल इंडिया म्हणजे की जो ब्रिटिश इंडिया होता तेव्हाचा एक खूप छान इन्स्टन्स शेअर करणार आहे आणि पाहूया की त्याच्याने आपल्याला काय मॉरल मिळतं, त्याच्याने आपल्याला काय शिकायला मिळतं. तर काय होतं की जेव्हा ब्रिटिश इंडियामध्ये एक असा फेज होता कोलोनियल रूलच्या टायमाला, जेव्हा कोब्राजची जी पॉप्युलेशन होती ती इंडियामध्ये खूप वाढून गेलेली होती. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटला काही सुचेना की आपण या कोब्राची पॉप्युलेशनला कंट्रोल करायला काय करायला हवं, कारण की खूप झहरीले असतात कोब्रा साप. तर त्यांनी काय केलं की बाउंटी सिस्टम जो असतो त्याला एनरोल केलं. बाउंटी सिस्टम मीन्स की त्यांनी जे लोक होते त्यांनाच म्हटलं की तुम्ही मेलेले साप जे आहे, मेले जे कोबरा जे आहे ते आमच्याकडे आणा आणि आम्ही तुम्हाला इन रिटर्न जे आहे मॉनिटरी रिवॉर्ड्स म्हणजे पैसे देऊ तुम्हाला आम्ही. तर लोकांना वाटलं ठीक आहे, चला की गव्हर्नमेंटचे पण प्रॉब्लेम सॉल्व होईल, आमची पण प्रॉब्लेम सॉल्व होईल. तर हळूहळू काय की जे लोक होते त्यांनी जिकडे त्यांना कोबरा दिसायचा त्यांनी आपल्या टॅक्टिक्सना त्यांना मारून ते गव्हर्नमेंटला त्यांची डेड बॉडी जी आहे देऊन द्यायचे, इन रिटर्न पैसे मिळायला लागले, सगळं काही नीट चालायला लागलं. थोड्या दिवसानंतर काय झालं की जी कोब्राजची पॉप्युलेशन होती ती म्हणजे कमी व्हायला लागली, का की बाहेर विजिबली जे होते कोबरा कमी दिसायला लागले, का की सगळे लोक मारून मारून घेऊन यायचे गव्हर्नमेंटकडे. मग हे दिवस, हे जी गोष्ट आहे ती थोड्या दिवस चालली. त्याच्यानंतर सडनली काय झालं की ज्या डेड बॉडीज गव्हर्नमेंटकडे यायच्या त्यांचा जो अमाऊंट होता, त्यांचा जो नंबर होता आय मीन टू से, तो एकदम परत वाढायला लागला. तर ब्रिटिश गव्हर्नमेंट तर खूप सरप्राईज झाली की आता तर विजिबली काहीच स्नेक असे दिसत नाही आहे, मग हे जी कोबरा स्नेक्सची जी पॉप्युलेशन आहे ही कुठं नाही येऊन राहिली आहे. तर त्यांनी जेव्हा थोडंसं ॲनालाइज केलं, आणखीन थोडंसं पाहिलं, तर त्यांना कळलं की काही जे लोकं होते त्यांनी काय केलं होतं की आपल्या घरामध्येच त्यांनी सापांना ब्रीड करणं सुरू करून दिलं होतं. तर ते काय करायचे, घरामध्ये सापांना उगवायचे म्हणजे ब्रीड करायचे, वाढवायचे त्यांची पॉप्युलेशन, आणखीन त्यांना घरामध्येच मारून गव्हर्नमेंटला त्यांना देऊन द्यायचे, ते इन रिटर्न त्यांना खूप छान पैसे मिळायचे. तर हा त्यांनी एक बिझनेस मॉडेल जो आहे लोकांनी आपला क्रिएट करून घेतला होता. तर आता गव्हर्नमेंटने काय करावं, तर त्यांनी काय केलं की हे सगळं जे गव्हर्नमेंटने हा विचार केला की हे सगळं जे होऊन राहिलं आहे ते ह्याच्यामुळे होतं आहे की आपण त्यांना मॉनिटरी रिटर्न्स देतो आहे, त्यांना आपण पैसे देतो आहे. तर त्यांनी काय केलं की तो मॉनिटरी रिटर्न्स त्यांनी पूर्ण बंद करून टाकले. तर ऑब्व्हियसली आता मग लोकांनी कोबरा स्नेक्स आता कशाला देतील ते गव्हर्नमेंटला जर त्यांना पैसे नाही मिळते इन रिटर्न. तर जे पण लोक होते जे घरामध्ये ब्रीड करत होते सापांना, तर त्यांनी आता ते जे साप होते ते सगळे बाहेर सोडून दिले. तर काय झालं की शहरामध्ये परत कोबराची पॉप्युलेशन खूप जास्ती वाढून गेली, आणखीन इवन जे म्हणजे जी स्टार्टिंगमध्ये जी पॉप्युलेशन होती त्याच्यापेक्षा पण जास्ती वाढून गेली, कारण की आता हे जे सगळे स्नेक्स होते हे आर्टिफिशियली ब्रेड होते, तर खूप जास्ती वाढून गेली आणि ती प्रॉब्लेम जी आहे ती अजून वाढून गेली. तर मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने ह्याला कसं हँडल केलं ती एक इट्स अ डिफरंट पार्ट ऑफ द स्टोरी. पण या हा जो एवढा जो इन्सिडेंट होता ह्याचा एक जो मी हाच तुमच्याबरोबर शेअर केला ह्याचा हा माझा मोटिव आहे की कधीकधी एक तुम्हाला ही गोष्ट सांगणं मेनली की कधीकधी आपल्या ज्या खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतात अशा प्रॉब्लेम्स ज्या दोन तीन वस्तू या दोन तीन ॲक्टिव्हिटीजला खूप टाईटली कपल ठेवतात, ज्याच्या एका ॲक्टिव्हिटीचा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवरती खूप जास्ती फरक पडतो, तर त्या टाईपचे जे इकोसिस्टम्स असतात, त्या टाईपची जी सिच्युएशन असती, त्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये जो पण आपला सोल्युशन असतो तो आपल्याला खूप विचार करून त्याचे काय लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस होतील तो पूर्ण आपल्या माइंडमध्ये एक मॅप करून मग त्याचं डिसिजन आपल्याला घ्यायला पाहिजे. तर हेच हा ही जी स्टोरी होती ह्याचा हाच मोटिव होता की जर तुम्हाला कोणचे खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे आणखीन ज्याचा सोल्युशन जो आहे तो तुम्हाला सिम्पली मिळून गेला, तर आय थिंक यू शूड थिंक ट्वाईस अबाउट दॅट थिंग की ती तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कसा तुमच्या डिसिजन जो आहे तो तुमच्या इकोसिस्टमवरती या तुमच्या त्या पूर्ण सिस्टमवरती कसा इफेक्ट टाकणार आहे. तर ही होती एक छोटासा इन्स्टन्स हा होता. तुम्हाला ह्या जो इन्स्टन्स आहे हा कसा तुम्हाला वाटला, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर तुम्ही लिहून सांगा. आणखीन असेच माझे व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला ट्यून्ड इन राहा, सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल तुम्ही पक्का दाबून द्या. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अजून अशाच मी काही काही छान छान स्टोरीज जे आहे इन्स्टन्सेस तुमच्याबरोबर शेअर करत राहीन आहे. अँड लक्षात ठेवा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला, माझ्याशी इंटरॅक्ट करायला. माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलचा लिंक जो आहे तो पण मी पहिल्या कॉमेंटमध्ये मी टाकून देईन, त्याच्यावरती पण तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.